नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत रुबिज क्यूबची तिसरी लेअर कशी सोडवायची यापूर्वीच आम्ही रुबिस क्यूबची दुसरी लेअर व पहिली लेयर कशी सोडवायची यावर आधारित व्हिडिओज तयार केले आहेत ते जर तुम्ही पाहिले नसतील तर त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही ते पाहू शकता या व्हिडिओमध्ये आपण रुबिस्क्यूबची तिसरी लेअर खूप साध्या व सोप्या पद्धतीने समजून घेणार आहोत व्हिडिओ आवडला तर लाईक करा चला तर मग आपण असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेलायकॉनचे बटन दाबायला विसरून सोडवण्यासाठी आपल्याला काही माहिती असणं गरजेचं आहे क्यूब विषयीची ती आपण पाहू इथे तुम्हाला काही अक्षते दिसत असतील यामध्येच ती सगळी माहिती दडलेली आहे आपण ती समजून घेऊया इथे आपल्याला पहिलं अक्षर दिसतंय आहे ती म्हणजे यू आणि इथे पण यू दिसतोय पण इथे एक असं उभी डॅश मारल्यासारखं चिन्ह आहे त्याला प्राईम म्हणतात म्हणजे हे यू आणि हे यू प्राईम यू म्हणजे काय आधी आपण ते समजून घेऊ क्यूब जर आपण असा धरला पिवळा रंग वर आणि पांढरा रंग खाली तर यू म्हणजे अप्पर लेव लेयर म्हणजेच वरची लेयर म्हणजे ही लेयर याला म्हणते ती अप्पर लेयर म्हणजेच त्याला यू या अक्षरानं दाखवलं जातं मग जेव्हा आपल्याला यू सांगतील त्यावेळी काय सांग करायचं तर वरची लेयर ह्या बाजूला म्हणजे डाव्या बाजूला फिरवायची अशा पद्धतीने आणि ज्यावेळी आपल्याला यू प्राईम सांगतील म्हणजे यूच्या इथे एक उभा डॅश दिसेल त्यावेळी वलची लेअर उजव्या बाजूला फिरवायची त्यानंतर आणखी एक अक्षर आपण पाहू डी आणि हे डीप लाईन डी म्हणजे काय तर डाऊन लेअर डी म्हणजे डाऊन लेयर जेव्हा आपल्याला डी हे अक्षर दिलेलं असतं त्यावेळी खालची म्हणजे डाऊन लेअर ही उजव्या बाजूला फिरवायची आणि ज्यावेळी डीप टाईम सांगितलं असतं त्यावेळी ती डाव्या बाजूला फिरवायची नंतर आणखी एक अक्षर आहे आर आर म्हणजे जाईट लेअर जाईट म्हणजेच उजव्या बाजूची लेयर ज्यावेळी आपल्याला आर सांगतात त्यावेळी उजव्या बाजूची लेयर वध करायची ज्यावेळी आपल्याला आज प्राईम सांगतात त्यावेळी उजव्या बाजूची लेअर खालच्या बाजूला करायची आणखी अक्षर आहे ते यल यल म्हणजेच लेफ्ट लेअर म्हणजेच डाव्या बाजूची ज्यावेळी आपल्याला यल सांगतात त्यावेळी डावी लेअर खाली करायची आणि ज्यावेळी आपल्याला ले लेफ्ट यल प्राईम सांगतात त्यावेळी डा दाव, डावी लेयर वरच्या बाजूला करायची आणि आणखी एक आहे ती म्हणजे यफ यफ म्हणजे फ्रंट फ्रंट म्हणजेच पुढची लेअर ही जी आपल्याला दिसते ती पुढची लेयर आहे ज्यावेळी आपल्याला यफ सांगतात त्यावेळी ह्या बाजूला फिरवायचे आणि ज्यावेळी आपल्याला यफ प्राईम सांगतात त्यावेळी त्याच्या उलट्या बाजूला फिरवायचे अशा पद्धतीने ही काही बेसिक माहिती होती याचा वापर आपल्याला अल्गोरिदम परफॉर्म करण्यासाठी होतो अल्गोरिदम म्हणजे ट्यूब सोडवण्याचं एक प्रकारचं सूत्र असतं त्यामध्ये ही सर्व अक्षरे असतात ती वेगवेगळ्या क्रमाने दिली असतात त्यांच्या मदतीने आपण क्यूब सोडवू शकतो मग चला तर आपण क्यूब कसा सोडवायचा आता ते पाहण्यास पहिल्या लेयरमध्ये प्लस तयार करून घेत होतो तसंच आपण इथे प्लस म्हणजेच बेरजेचं चिन्ह तयार करून घेणार आहोत ते कसं तयार करायचं त्या ज्या काही सिच्युएशन्स आहेत त्या आपण एक, एक आपण आता पहिली सिच्युएशन पाहू आपण या ज्या सिच्युएशन पाहतोय त्यांच्यामध्ये फक्त या पीसेसकडंच लक्ष द्यायचं या आणि ह्या कॉर्नर पीसकडे लक्ष द्यायचं नाही कॉर्नर पीस, पीस कसं यायचो पहिली सिच्युएशन ही आहे की फक्त एकच वर पिवळा कलर असणे इथं पण पिवळा नसला पाहिजे इथं पण इथं पण इथं पण ही पहिली सिच्युएशन आहे तुमच्याकडं वेगळी पण असू शकते पण आपण एक एक कजून पाहू मग ही सिच्युएशन कशी सोडवायची सर्व सिच्युएशनसाठी एकच अल्गोरिदम आहे तो फक्त आपण केला प्ले केला की आपल्याला एक एक एक, एक सिच्युएशनकडे आपण पुढं पुढं जात जातो मग आपण पहिली सिच्युएशनचा अल्गोरिदम कसा परफॉर्म करायचा ते पाहू आत्ता आपल्याकडं फक्त इथं डॉट आहे असं समजू आणि कुठं मग कुठलाही तुम्ही बाजू फुडाला काही फरक पडत नाही मी ही धरतो बाजूफुडं आणि अल्गरिदम परफॉर्म करतो अल्गोरिदम हा आहे तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल एफ एफ म्हणजे फ्रंट लेअरला घड्याळ्याच्या दिशेने फिरवायचे परत आर परत यू परत आर प्राईम म्हणजे आरला खाली घ्यायचे यू प्राईम म्हणजे व अप्पर लेअर खाली फिर मागं फिरवायची आणि एफ प्राईम म्हणजे कड्याच्या विरुद्ध दिशेने पुढची लेअल फिरवायची आता आपल्याकडे एक दुसरी सिच्युएशन आली आहे ही पहा दुसरी सिच्युएशन यामध्ये काय आहे की आपल्याला येल सारख का आकार भेटलाय आपण इकडून बघितलं तर यल दिसतोय पहा असं कसंही असो पण दोन शेजारचे जे पीस जेव्हा आपल्याला व आलेले दिसतात त्यावेळची ही सिच्युएशन आहे मग त्याला आपण अशा पद्धतीने धजायचे म्हणजे एक बाजू आपल्याकडे आणि दुसरी बाजू आपल्या उजव्या हाताला आली पाहिजे अशा प्रकारे या पीसेसकडं लक्ष देऊ नका फक्त या एवढ्याच पीसेसकडं लक्ष द्या मग त्यावेळी डबल मागाशी जो अल्गोरिदम आपण वापरला तोच वापरायचा अल्गोरिदम पुन्हा मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवतो एफ आर यू आर प्राईम यू प्लाईम एफ प्राईम पहा आता आपल्याकडे आणखी एक नवीन सिच्युएशन आली ती म्हणजे इथे आपल्याला एक लाईन मिळाली आहे पहा लाईन या कडे लक्ष देऊ नका मी तुम्हाला नेहमी नेहमी सांगतोय कारण कॉर्नर्सचा आत्ता काही संबंध नाही नंतर आपण कॉर्नर सोडवायचे आहेत त्यामुळे मी फक्त ह्या पीसेसकडं लक्ष दे एवढं सांगतोय मग आपल्याला पाहतं आता लाईन मिळाली आहे म्हणजेच एका बाजूचा पीस आणि त्याच्या उलट बाजूचा पीस आपल्याला भेटला आहे मग त्यावेळी पण तो चालू रेदम वापरायचा फक्त कशा पद्धतीने तर लाईन अशी आली पाहिजे एक म्हणजे एक जो पीस व आला आहे तो आपल्या डावी बाजूला आणि एक उजव्या बाजूला अशा पद्धतीने ते पाहिजे आणि अलगदम तोच एफ आर यू आर प्राईम यू प्राय आणि एफ प्राय पहा आता आपला प्लस इथे तयार झालेला आहे अशा पद्धतीनं आपण प्लस तयार केला पण ह्या ज्या तुम्हाला मी सिच्युएशन सांगितल्या कधी कधी तुम्हाला जाग्यावर हो, तयार डॉट येऊ शकतो कधी कधी यल शेप तयार होऊन येऊ शकतो कधी कधी लाईन येऊ शकते किंवा कधी कधी आपल्याला जाग्यावर हो, तयार प्लसच येऊ शकतो फक्त जसं आपण सांगत गेलो आहे तसे तसे स्टेप नाही आपल्या स्टेप्स काय आहेत डॉट त्यानंतर यल त्यानंतर लाईन आणि त्यानंतर प्लस अशा प्रकारे आपल्याला पीसेस मिळत जातात आता आपण प्लस तर तयार केला पण त्याचे कलर मॅच नसणार पहा जसं की इथं केशरी इथं लाल इथं निळा इथं हिरवा म्हणजे कुठलाच कलर मॅच नाही आपण मॅच करून पाहू लालला लाल मॅच करू मग बाकीचे कलर मॅच होत नाहीत मग आता आपण कलर मॅच कसे करायचे ते पाहायचं आहे आता आपण कलर मॅच कसे करायचे ते नीट समजून घेऊया तर आपण एक एक कलर मॅच करून बघूया आता समजा लाल आहे इथं लाल आणि पिवळा मग हा लाल मॅच करून बघू आणि नंतर कुठला दुसरा कलर मॅच होतो आहे का हे बघायचं नाही होत मग एक दुसरा एखादा कलर मॅच करायचा आपण हा निळा मॅच करू तर दुसरा कुठला होतो आहे का मॅच हो होतं आहे बघा इथे केशिजीला केशिजी मॅच होते मग हे दोघं आप मॅच होत आहेत असंच आपण धरायचं आणि मग जे राहिलेले दोघं आहेत म्हणजे आता इथं लालला लाल, ला, लाल मॅच नाही आणि हिजव्याला हिजवा हे दोघं एकामेकाला हो म्हणजे स्वीप झाली ती एकामेकावर एकामेकाच्या एक जागेंवर आली ती मग ह्यांना कसं आणायचं तर त्यातला एक पीस म्हणजे जी खराब आहे ती ना त्यातला एक पीस आपल्या समोर धरायचा आणि एक पीस आपल्या उजव्या बाजूला धरायचा आणि हा अल्गोरिदम प्ले करायचा मी सांगतो तुम्हाला अल्गोरिदम तुमच्या स्क्रीनवर पण दिसत असेल आज यू टू म्हणजे यू दोनदा फिरवायचा आर प्राईम म्हणजे आरला खाली घ्यायचा यू प्राईम म्हणजे बॅक बॅकसाईडला घ्यायची परत आर आणि परत यू प्राईम आणि आर प्राईम आणि एकदा लेयर म्हणजेच आज लाईन करायचं एकदा आणि पहा मग हिरव्याला हिरवा मॅच लाल लाल मॅच निळ्याला निळ्या नेड़ा मॅच आणि केशरीला केशरी मॅच म्हणजे आपण स सगळे कलर मॅच केले अशा प्रकारेने आपण सगळे एजेस सोडवली म्हणजे प्लस तर तयार केलाच आणि सगळे पीस त्यांच्या जा योग्य जागी पण आणली आता आपल्याला कॉर्नर सोडवायचे कॉर्नर पण तसेच करायचे आधी त्यांच्या जागी आणायचे आणि नंतर त्यांना कॉर्नर आधी त्यांच्या जागी आणायचे आणि नंतर मग त्यांना त्यांचे योग्य पद्धतीत आणायचं असं आपण करू पण त्यासाठी मी तुम्हाला ते कॉर्नरची जागा म्हणजे नक्की काय असतं ते सांगतो कॉर्नरची जागा म्हणजे समजा आता हा कॉर्नर आहे पिवळा हिजवा आणि केशरी याची जागा काय आहे तर इथं बघा केशरी हिरवा आणि पिवळा मग ह्या तीन कलरच्या तो मध्ये आला पाहिजे ही त्याची जागा असणार आहे मग असं आपल्याला सगळं पीस त्यांच्या जागी आणायच्यात पण अशा पद्धतीने वर्चिले फिजवून नाही अलगोजी दमचा वापर करून का, का तर बघा आता मी हे ह्याच्या जागी आणला तर हा लाल मॅच झालेला खराब झाला अशा प्रकारचे प्रॉब्लेम्स येतात आता मग आपण कॉर्नर त्यांच्या जागी कसे आणायचे ते पाहूया आपण आता एक एक पीस बघू एखादा कलर तो त्याच्या एखादा कॉर्नर पीस त्याच्या जागी आहे का ते पाहू बघा हा त्याच्या जागी आहे का नाही कारण केशरी पिवळा आणि हिरवा इथे काय पाहिजे लाल निळा आणि पिवळा म्हणजे हा पण ह्याच्या जागी नाही हा पण पहा त्याच्या जागी नाही हा पण नाही आणि हा पण नाही म्हणजे आपल्याकडं ही सिच्युएशन आहे की एक पण कलर त्याच्या जागी नाही आता आपण एक अल्गोरिदम वापरला की त्यातला एक पीस त्याच्यात जागी येणार आणि मग साह्यानं आपण बाकीचे पीस त्याच्या जागी येणार अल्गोरिदम काय तुम्ही ह्यावेळी कुठलं पण कलर्स सो समोर ठेवू शकता तुमच्या मी लाल ठेवतो समोर आणि ऑल्गोदिदम करतो ऑल्गोदिदम बघा यल प्राईम तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल यू आर यू प्राईम यल यू आल प्राईम यू प्रायम आता बघा एखादा कलर त्याच्या जागी आलाय का हा आलाय का नाही हा आलाय का नाही हा आलाय का नाही हा आलाय आहे पहा पिवळा लाल हिरवा इथं पण पहा पिवळा लाल हिरवा म्हणजे हे हो। त्याच्या जागी आला आपल्याला एक असा पीस मिळाला की हो ते त्याच्या जागी आलाय तो अल्गोरिदम प्ले केला की नक्कीच कुठला ना कुठला तो पीस त्याच्या जागी येतोच आता आपण ह्या पीसच्या साह्याने बाकीचे सगळे त्यांच्या जागी आणायचे पीसेस मग अल्गोरिदम तोच वापरायचा फक्त क्यूब कसा दाजायचा जो पीस त्याच्या योग्य जागी आहे तो आपल्या इथं पाहिजे म्हणजेच पुढच्या लेयरमध्ये आणि आपल्या उजव्या बाजूला म्हणजे इथे इथे पण नाही चालणार इथे पण नाही इथे पण नाही ह्या बाजूलाच ठेवायचा आणि अल्गोरिदम प्ले करायचा तोच मगाच यल यू सॉरी यल चाई आणि नंतर यू आर यू प्राय यल नंतर यू आर प्राई आणि यू प्राय आता आला का सर्व पीसेस बघत बसायचे नाहीत फक्त त्याच्या शेजारचा पीस आला का हे चेक करायचे मग आला का हा याच्या जागी आपला मेन पीस हा होता आणि आता हा पण आला पहा हिरवा केशरी पिवळा हिरवा केशरी पिवळा म्हणजे हा पीस पण त्याच्या जागी आला म्हणजे बाकीचे पीस पण त्यांच्या जागी आले असणार कधी कधी जागी येत नाहीत त्यावेळी पण पुन्हा तो अल्गिदम वापरायचा आणि पाहायचं की तो पीस त्याच्या जा जागी आलाय का मग आपण आत्तापर्यंत पर प बघितलं की कॉर्नर पीसेस त्यांच्या जागी कसे आणायचे अल्गिदम एकच होता आता आपण हा पाहतेच्या जागी आहे फक्त कसा हवा होतं की रंग वर पाहिजे होता मग पिवळा रंग वर कसा आणायचा आता आपण ते पाहूया म्हणजेच कलर मॅच कसा करायचा कॉर्नरचा ते पाहू इथे आपली तुम्हाला एक सिच्युएशन सांगतो म्हणजे आपल्याला इथे यावेळी एकही एक कलर वर नाही पिवळा कधी कधी काय असतं की पिवळा कलर एखाद्या कॉर्नरचा तरी वर असतो किंवा कधी कधी असं असतं दोन कॉर्नरचे वर असतात आणि कधी कधी असं असतं चारीही पूर्ण मिळतात पण असू द्या आपण एक एक करून पाहू पिवळा कलर वर आणण्यासाठी आपण काय करायचं तर जो पीस आपल्याला वर आणायचा आहे तो आपल्या पुढे आणि उजव्या बाजूला म्हणजे या ठिकाणी ठेवायचा आणि एक अलगोदी दम आहे तो दोन दोनच्या सेटने करायचा म्हणजे तुम्हाला स्क्रीनवर अलगोलेद अलगोदी दम आता दिसेल तो अलगोदी दम तुम्हाला दोन दोनच्या सेटनं करायचा आहे मग हळूहळू तो पिवळा कलर वर येईल आपण आता करूया अलगोदी दम आहे आर प्राइम डी प्राइम आर आणि डी परत आर प्राइम डी प्राइम आर डी आता पहा हा पीस इथं आलाय हे पण एक सिच्युएशनच असते ती पण तुम्हाला मी नंतर समजून सांगेन आर प्राइम डी फ आर डी आर फिलाय आर डी पहा हा पीस वर आला आता काय करायचं की जे बाकीचे पीस आहेत का नाही क्यूबचा आपण कुठला कलर समोर धरलेला हिरवा मग हाच कलर समोर धरायचा असा नाही धरायचा आता क्यूब क्यूब असा धरायचा फक्त बाकीचे पीस एकदा क्यूबची वरची लेयर फिरवून तिथे आणायचे मी काय केलं तर वरची लेयर फक्त फिरवली हो फिरवा कलर माझ्या समोरच हो ठेवला आणि क्यूब हलवायचं नाही हे लक्षात ठेवा नाही तर पूर्ण क्यूब खराब होऊन जाईल आता आपण डबल ऑल्गदी दोन तोच करून आर प्राईम डी प्राईम आर डी आर प्राईम डीप जाईम आर डी आर चाईम डीप जाईम आर डी आर चाईम डीप जाईम आर डी हा पण पीस बघा त्याच्या जागी आला आहे तुम्हाला वाटत असेल की खालचं विस्कट ते विस्कट उद्या पण हळूहळू ते ठीक होत जाणार आहे वरची लेयर पूर्ण नीट झाली की तेही ठीक होतं यावेळी आता सिच्युएशन पहा ज्यावेळी तुम्हाला एक म्हणजे फॅक्ट सांगतो माहिती सांगतो की ज्यावेळी पिवळा कलर पुढं येतो का नाही त्यावेळी तो आपला सेट आहे आर साईम डीप साईम आर डीचा तो आपल्याला दोनदा करावा लागतो आणि ज्यावेळी तो पिवळा कलर आपल्या बाजूला येतो त्यावेळी तो सेट फक्त एकदा करावा लागतो कसं ते आता तुम्हाला बघा मगाशी आपण दोन दोनदा तो सेट परफॉर्म केला आता फक्त एकदाच करू आर प्राईम डीप प्राईम आर डी आर प्राईम डी प्राईम आर डी तो सेट पूर्ण म्हणतोय मी आर प्राईम डीप प्राईम आर डी हे दोन वेळा घेतलं की त्याचं एक सेट होतं इथे पण बघा पिवळा कलर आपल्या बाजू आपल्या उजव्या बाजूला तोंड करून आहे मग दोन एकदा सेट केला की झालं काम आप आता बघा खालची लेअर पण पूर्ण झाली आता फक्त वरची लेअर एकदा फिरवली की आपला क्यूब पूर्ण झाला आपण थर्ड लेअरचे पूर्ण शिकलो आता आता आपण पूर्णपणे क्यूब सोडवू शकतो तुम्हाला जर क्यूबमध्ये काही शंका असेल तर ती आम्हाला सांगा यानंतर आम्ही क्यूबवरील एखाद्या पॅटर्नचा व्हिडिओ तयार करून पाठवू तो तयार झाला की त्याची लिंक आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये टाकू तसंच क्यूब तुटलेला असतो क्यूब तो असेंबल कसा करायचा म्हणजे जोडायचा कसा यावर देखील आम्ही व्हिडिओ तयार करू तोही तयार झाला की त्याची लिंक आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये टाकू तो व्हिडिओ जर तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा बघायचा असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे तिथे बेलायकॉनचं म्हणजे घंटीचं चिन्ह आहे ते दाबून ठेवा म्हणजे आम्ही तो व्हिडिओ पाठवल्या पाठवल्या पहिल्यांदा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल आणि तो व्हिडिओ तुम्ही बघू शकाल तर चला विद्यार्थी मित्रांनो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू धन्यवाद